महाअनिसचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन असून त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 7 वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनसमोर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कल्याण शाखा आणि समविचारी संघटना एकत्र येऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन केले. त्यांचा स्मृतिदिन 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच देशात आणि राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. अलीकडेच कोलकाता येथे डॉक्टर तरुणीचा गँगरेप करून खून झाला. महाराष्ट्रातही अशा घटना घडल्या आहेत, याचाही सामूहिक निषेध करण्यात आला. गोळी घालून विचार संपवता येत नाहीत. अत्यंत कठीण परिस्थितीतही डॉक्टर दाभोलकर यांचा विवेक विचार पुढे नेऊ असा निर्धार सर्वांनी केला. तसेच महिलावरील अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन एकत्र लढूया असे आवाहन करण्यात आले. आरोपींना कठोर शासन झालेच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. यावेळी समता संघर्ष समितीचे शैलेश दोंदे, सुरेखा पैठणे, सोशल एज्युकेशन मुवमेंटचे ॲडव्होकेट अरुण कांबळे, सुरेश भोसले, अभिजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चंदने, ज्येष्ठ साहित्यिक किरण येले, सिने नाट्य अभिनेते सुधाकर वसईकर, सुधीर चित्ते, सामाजिक कार्यकर्ते संजय इधे, कल्याणपूर्वमधून मॉर्निंग वॉक कट्ट्याचे संजय निर्भवणे, सुनील पगारे, नवीन कांबळे, देवानंद नीलकंठ, राधिका शिवनकर उपस्थित होते. अभिवादन सभेचे आयोजन व नियोजन कल्याण शाखा कार्याध्यक्ष सुषमा बसवंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश देवरुखकर, अविनाश दोंदे, विजय जाधव, विजय भोईर, प्रज्ञा चव्हाण, ज्योती मेश्राम, भगवान सुरळके, विनोद जगताप, विश्वास जाधव, हनुमंत देडगे, नितीन वानकडे शिंदे यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.